जर का 24 तासाच्या आत बिग बॉसच्या लोकांनी कलर्सच्या लोकांनी आणि तो जो बिग बॉस मधला जान संघ नावाचा जो स्पर्धक आहे त्यांनी जर का महाराष्ट्राची मराठी माणसाची माफी नाही मागितली तर उद्यापासून मुंबई मध्ये जे बिग बॉस शूटिंग चालू आहे ते आम्ही बंद पाडणार आणि त्यांचा शो आम्ही चालू देणार नाही। मुंबई मध्ये राहायचं असेल तर मराठी भाषेचा सन्मान हा तुम्हाला करावाच लागेल। मुंबई मध्ये मराठी येत नसेल मुंबईच्या बाहेर चालतं व्हायचं आणि याच्यापुढे त्या जान जाऊनला मुंबईत कसं काम येतं याची खबरदारी भरून घेतली जाईल। मुंबई मध्ये महाराष्ट्र मध्ये माज हा फक्त मराठी माणसाचाच चालेल, बाकी कोणी जाऊन दादागिरी नाही करायची। कलर वाहिनीवरच्या बिग बॉसच्या शो मध्ये एका स्पर्धकाशी बोलत असताना कुमार शानूच्या मुलानं मराठी भाषेचा अपमान केलाय, मराठी बोलू नको, मला ती भाषा समजत नाही, बोलायचं असेल तर हिंदीमध्ये बोल किंवा इतर भाषेमध्ये बोल असं वक्तव्य केलंय। प्रामुख्यानं ज्या कुमार शानूला ह्या महाराष्ट्रानं ह्या मुंबईनं मोठं केलं, चेंबूरच्या एका बारमध्ये गायक म्हणून काम करणारा कुमार शानू सर्वोच्च शिखरावर पोहोचतो आणि त्याचा मुलगा मात्र मराठी भाषेचा अपमान करतो, म्हणजे जाणीवपूर्वक बिग बॉसच्या शोमध्ये मराठीचा अपमान करून त्या बिग बॉसचा टीआरपी वाढवण्याच्या नादामध्ये तर ही मंडळी नाही ना अशी शंका मनामध्ये उपस्थित होते। मी आज सकाळीच ट्विट करून आणि प्रामुख्यानं कलर्स वाहिनीच्या काही लोकांशी बोलून त्याला समज देण्याची विनंती केलेली आहे आणि जर तशा प्रकारे त्याला समज जर तुम्ही दिली नाही तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा ह्या सेटच्या वर काय करायचं हे शिवसेना स्टाईलला आंदोलन करावं लागेल हे सुद्धा मी त्यांना सांगितलं आहे। पण त्याचबरोबर सलमान खानच्या सुद्धा मी टीआरओशी बोललोय की सलमाननी सुद्धा ह्या लोकांना समज द्यायला पाहिजे की जाणीवपूर्वक ह्या शोच्या माध्यमातून मराठी भाषेचा अपमान करायचा तर शिवसेना कदापि गप्प बसणार नाही। ही आमची मराठी अस्मिता आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहून पैसे कमवायचे, मुंबईमध्ये राहून पैसे कमवायचे आणि परत मुंबईवरच किंवा मराठी भाषेवरच सर्वोच्चपणे तुम्ही काही शब्द प्रयोग करायचे शिवसेना हे सहन करणार नाही।